जाणार आहेत आणि शिंदे गटासाठी दोन मंत्रिपद आरक्षित केली जाणार आहेत. तुम्ही हसताय लगेच, तुमचा काय केंद्रात आल्याचा विचार आहे? केंद्रामध्ये फेरपद होणार आहे. काही संकेत आम्हालाही मिळाले आहेत की शिवसेनेचे सुद्धा दोन मंत्री त्यात जातील. ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. जर आपले मंत्री केंद्रात जर मंत्रिपदा ठिकाणी बसले तर निश्चित या महाराष्ट्राच्या भरभराटीला ते हातभार लावू शकतात असं एकंदरीत माझं मत आहे. ठीक आहे. बोलायची आता एक एक बडे बडे मासे जे आहेत ना आता गळा लागले लागायला लागले म्हणून त्यांची ही फडफड चालू आहे. त्यांना माहिती उद्याचा आपला मुक्काम हा जेलमध्ये असणार आहे. आदित्य ठाकरेचा आदित्य ठाकरे असो का कोमे असो जो भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तो जेलमध्येच राहील ना. आदित्य ठाकरे म्हणजे काय कायद्यापेक्षा मोठा आहेत का? या देशातला कोणताही असेल कोणताही मोठा पुढारी असेल का कोणी असेल तो कायद्यापेक्षा मोठा नाही. आणि म्हणून जो करेल तो भरेल हे निश्चित आहे. जगाने पाहिले अख्या तुमच्या सर्व मीडियाने दाखवलं की मोदी साहेब गेले काय आणि काय केलं काय म्हणून त्यांनी केलेलं स्टेटमेंट हे राजकीय मातोश्रीवर येणार. कारण की गेली 25 वर्ष भ्रष्टाचार यांनीच केलेला आहे. यांनी त्याआधी जे असतात ना स्टँडिंग समितीचे सभापती महापौर हे केवळ निवळ प्यादे होते. आता यांची जी काही टक्केवारीची जी काही आता गळती सुरू झालेली आहे आता त्यांना माहिती आहे की यापुढे महानगरपालिका आपल्या ताब्यात नाही. शेवटचं हत्यार आम्ही बाबा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत हे म्हणण्याचं धाडस तरी कसे करतात हे लोक? चोर मचाय शोर हे खरं अर्थाने त्यांना लागू होते. आदित्य पाळण्यात असेल त्या टायमापासून शिवसेनेच्या हातामध्ये उद्धव ठाकरेच्या हातात ही महानगरपालिका होती. त्यांनी ते बाबाला तर विचारलं पाहिजे ना, बाबा आपल्याकडे सत्ता किती वर्ष होती, मग आपण काय दिवे लावले, मुंबईत खड्डे का पडले, मुंबई इतकी बकाल का झाली, रस्त्यात पाणी का साचलं, बाबा आपल्याला 5-स्टार हॉटेलमध्ये का राहावं लागलं, हे सगळं विचारलं पाहिजे. नंतर या मोर्चाच्या समोर मोर्चा काढायला पाहिजे ना. तुम्ही पण मोर्चा काढताय आता त्यांच्या विरोधात. नागरिक कायदा लागू करणार त्यामुळे काही धर्मांवरती त्याचं गंडांतर येण्याची शक्यता आहे, त्याला विरोधही होतं. आणि समान नागरिक कायद्यामुळे लोकसभेच्या आधी संपूर्ण देशाचं वातावरण गुढळ होण्याचं किंवा देशात गदारोळ माजण्याची शक्यता आहे. देशामध्ये धर्म जाती किती आहेत? तुम्हाला पर्टिक्युलर काही जातीचे मतं पाहिजेत म्हणून त्या जातींच्या लोकांची सुद्धा मानसिकता समान नागरिक कायद्याची आहे. मी अनेक लोकांचे स्टेटमेंट पाहिलेत, अनेक मान्यवर मौला मौलवींचे स्टेटमेंट पाहिलेत, त्यांनी सुद्धा समान नागरिक कायद्याला पाठिंबा दिलाय. परंतु आम्ही मुसलमानांचे मतदारांचे सगळ्यांचे आम्ही ठेकेदार आहोत असं ज्यांना भासवायचंय ते समान नागरिक कायद्याला विरोध करतात. मुळात कोणत्या मुसलमानांनी विरोध केलाय? सर्वांना समान नागरिक कायदा पाहिजे हा सर्वांसाठी सारखा आहे. एका जातीसाठी कायदा लावतोय अशातल्या काही भाग नाही. जर प्रगती करायची असेल तर आपण या सर्व कायद्याचं पालन केलं पाहिजे. आजही तो दोन अपत्याच्यावर तिसरं अपत्य झालं तर आता कार्यकर्त्याला सुद्धा निवडणूक लढवता येत नाही. हे सर्वांसाठी सारखंच आहे ना. तुम्हाला नोकरीमध्ये स्थान मिळणार नाही, तुम्हाला फॅसिलिटी मिळणार नाही. आणि आपला जर देश लोकसंख्येत पुढे नको तर प्रगतीत पुढे पाहिजे हे जे धोरण केंद्र सरकारने घेतलंय त्याचं स्वागत प्रत्येकाने केलेलं आहे. म्हणून मताच्या लाचारीसाठी काही लोक जे जाणून बुजून स्टेटमेंट करतायत मला वाटतं हे लोक इतर समाजाला किंवा इतर सर्व जनतेला सुद्धा मान्य नाही. आदित्य मोठा आहे मात्र तुमच्या पक्षाच्या कुणालाही बोलवलं नाही, ऍडमध्ये कुणालाही स्थान दिलं नाही, काही कुठेच दिसत नाही. तुम्ही तुमच्या संयुक्त सरकारचा कार्यक्रम आहे ना? तसं नसतं. आम्ही एखाद्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जर उद्या कार्यक्रम असेल तर मला कुणाला बोलवायचं किंवा कुठे जायचं प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये अख्ख्या मराठवाड्याच्या मंत्र्याने आमदाराने जावं किंवा मंत्र्याने जावं असं काही नसतं. हा एक मतदारसंघापुरता मर्यादित कार्यक्रम आहे, एका आमदाराने घेतलेला कार्यक्रम आहे. म्हणून त्यात सर्व जातील असेल तर काही भाग नाही. आणि त्यात आनंदाची गोष्ट आहे, मतदारसंघामध्ये कामं चालू आहेत, उपमुख्यमंत्री जात आहेत, त्यांना मी सुद्धा भेटणार आहे. शरद पवारांनी काल एक महत्वाचं
त्यांना जर ही फसवणूक वाटत असेल तर त्यांचा दुर्दैव। आज हे एक वर्ष पूर्ण जे झालंय तरी आजही त्यांना बोध होत नाही। राष्ट्रवादींनी तुम्हाला संपवलंय, तुमचं अस्तित्व तुम्हाला अस्तित्वहीन केलंय याची आजही त्यांना जाणीव नाहीये, हे त्यांचं दुर्दैव। एक वर्ष झालंय मग मंत्री म्हणजे मराठवाड्यातील एका आणि विदर्भातील एका अशा दोन मंत्र्यांना येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान दक्षिण दिल्याचं सांगितलं जातं। कोण असावे ते मंत्री, का दक्षिण दिला जात आहे, त्यांची कामगिरी खराब आहे का, काय नाही या बातम्या, याचा खरं पूर्ण अधिकार मुख्यमंत्री साहेबांना आहे। जर कुणाला डिक्च्यू द्यायचा असेल किंवा कुणाला आणखी समावेश करायचा असेल त्याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री साहेबांना असतो, म्हणून यावर ते योग्य तो निर्णय घेतील। तर त्याला दोनच आहे की संजय राऊत आताच्या प्रेसमध्ये म्हटले की जर मंत्रिमंडळ विस्तार झाला की शिवसेनेचे चार मंत्री घरीच। संजय राऊत हा कथोकल्पित गोल स्टेटमेंट करता असतो, त्यांच्या स्टेटमेंट हे अंदाज हवामानाचा जसा अंदाज असतो ना, पाऊस पडेल का नाही पडेल का अशा प्रकारचं स्टेटमेंट असतं, एवढं त्यांना सिरियस घ्यायचं नसतं। त्यांनी म्हणलं तो काय भविष्यवक्ता आहे का, त्यांनी सांगितलं ते खरं होईल असं काही आहे का, असं काही नसतं। परंतु हे काहीतरी एखादं स्टेटमेंट द्यायचं आणि ते तुमच्या माध्यमातून चालवायचं हा त्याचा उद्योग आहे, हा त्याचा धंदा आहे, म्हणून त्याच्या स्टेटमेंटकडे एवढं गांभीर्याने पाहणार। तुमच्या युतीचा विस्तारही होईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या सर्व त्यांची जी काही प्रक्रिया त्या सर्व पूर्ण केलेली आहे। मला वाटतं या चार आठ दिवसांमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार, वारंवार दिल्लीला जावं लागतं, रात्रीतनं खलबत करावे लागतात, बैठका होतात, आम्ही खूप शून्य आहे। अहो हे ह्या प्रोसेसचा भाग आहे, दिल्लीला घेणं म्हणजे टीका आणि मातोश्रीला गेलं तर काय होतं, त्यावेळेला काय टीका करत नाही, मातोश्री म्हणजे केंद्र नव्हतं। म्हणून कुठे जाणं कुठे येणं, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणं, सुसंवाद असणं, याला जर कुठे जर त्याला वेगळं घेत असेल तर तसं काही नाही। त्यांनी सर्व व्यवस्थित आराखडे, फक्त हे मंत्रिमंडळाचा विस्तारच नव्हे, येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल याबद्दल आजपासूनच ही सगळी प्लॅनिंग झाली पाहिजे, म्हणून ह्या दिल्लीवारही करावी लागते। अवस्था जर पाहिली ना घर का ना घाट का, माझा मित्र कोण आहे हे सांगायला सुद्धा उद्धव ठाकरेंकडे आज शब्द नाही। राष्ट्रवादी मित्र आहे का, नाही म्हणता येत, होय भी म्हणता येत। काँग्रेस हे तर पहिल्यापासून अलिप्त आहे, म्हणून यांच्याकडे आता पुन्हा बरोबर आपण पुढे इलेक्शन लढणार आहोत, निवडणुका लढणार आहोत। किती जरी म्हणले याने की महाआकाश आघाडीबरोबर आम्ही निवडणुका लढणार आहोत, तसे होणे नाही, हे याची प्रसिद्धी कालच्या या सगळ्या प्रकरणातून आपल्याला दिसून येते। एक वर्ष आमचं, एक वर्ष भाजप सेनेचं अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललं। शेतकऱ्याला असलेल्या अडचणी, कामगाराला असलेल्या अडचणी, शेतकऱ्या कामगारा व्यतिरिक्त या महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक, हा सगळं जर आपण आलेख जर पाहिला तर मला वाटतं आम्ही यशस्वीपणे एक वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे। ज्यांना असं वाटत होतं की सरकार तीन महिन्यात जाईल, दोन महिन्यात जाईल, आताही त्या स्वप्नात आहेत। हे सरकार अनधिकृत आहे, यांना काही कायदेशीर बाबी नाहीत असं म्हणून जो आजपर्यंत बोंबा मारतायत, मला वाटतं हे असंच आपलं स्टेटमेंट देण्यामध्येच व्यस्त राहतील। परंतु हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल आणि येणारं सरकार सुद्धा शिवसेना बीजेपीचं असेल असं ठामपणे मी या ठिकाणी सांगू शकतो। काय झालं परंतु एवढं निश्चित होतं की 2014 साली सुद्धा असा एक प्रयोग झाला होता, त्यावेळेला सुद्धा आरार आबा होते, त्यांनी सभागृहात सुद्धा सांगितलं होतं की नाही आमचा बिनशांत पाठिंबा तुम्हाला आहे, आणि काल तेच वाक्य शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा उच्चारलं होतं। परिणाम काय झाला तर त्यांनी शपथ घेतली राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी घेतली असं जरी सांगत असेल, परंतु वस्तुस्थिती अशी होती की एमकेएम प्रकारे राष्ट्रवादीला सत्तेमध्ये राहायचं होतं, नसतं राष्ट्रवादी फुटली असती हे त्यांनाही माहिती, आणि ती खऱ्या अर्थानं गोगली त्यांनी उद्धव ठाकरेंवर टाकली आणि त्या गोगलीमध्ये ते फसले। भाजप तुम्हाला 2.5 वर्षाची सत्ता देते, आम्ही तुम्हाला 5 वर्षाची सत्ता देते, परंतु तुम्ही तिकडे जाऊ नका, हा जो प्रकार केला आणि संजय राऊत म्हणल्याप्रमाणे जो त्याने सिक्सर मारला त्या सिक्सरमुळे शिवसेनेचं चिंद्यामिंद्या ज्याला म्हणतो तुकडे तुकडे होण्यासाठी शिंदे या राऊत आणि शरद पवार साहेब कारणी उठले। सगळं करत तुम्ही यशस्वीपणे एक वर्ष पार केलं, 3 महिनेही टिकणार नाही असं सांगणार। शिवसेना भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण होत, खर तर गेल्या वर्षभरातील अनेक आठवणी आमच्या डोळ्यासमोर ताज्या होत आहेत। अनेकांनी टीका केल्या, टिप्पण्या केल्या,
वाटेल तसे आरोप प्रत्यारोप केले. सुरतला जाणे असेल, गुवाहाटीला जाणे असेल, गोव्याला जाणे असेल, हा सगळा प्रवासाचं वर्णन ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी करायचा प्रयत्न केला. फार कामाख्या देवीपासून सुरू केलं की त्यांचे डेड बॉडी आहे तिला आम्ही इकडे पोस्टमार्टम करू, परंतु सर्वसामान्याला जे काही सरकार पाहिजे होतं ते स्थापण्यासाठी जो काही आम्ही प्रयत्न केला त्याचं फलित म्हणून गेली वर्षभर जर तुम्ही पाहिलं की या महाराष्ट्राला गेल्या 2.5 वर्षात जो मुख्यमंत्री नव्हता, दिसत नव्हता, पाहिला नव्हता, त्या वर्षभरामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी दिवस रात्र लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला. योगायोग असा आहे की काल देवेंद्र फडणवीस साहेब आणि शरद पवार साहेबांच्या मध्ये जर कलगीतुरा रंगला त्यालाही कालचा दिवसच कारणीभूत ठरला. मग कोणी कुणावर बुबली टाकली, कोणी कुणावर सिक्सर मारला, यापेक्षा आम्ही जी भूमिका घेतली होती, आम्ही ज्या भूमिकेला चिटकून होतो की राष्ट्रवादी ही आपल्याशी कधीही धोका करू शकते, आपल्याला ते गोत्यात आणू शकते, आपला पक्ष फोडू शकते, आपल्याला ते आपला पक्षाचं अस्तित्व संपू शकते, या गोष्टी ज्या वारंवार आम्ही उद्धव साहेबांना सांगत होतो त्याचा प्रचिती कालच्या स्टेटमेंटमधून आलेला आहे.